पण मजा आली हा कडक कडक चला मग आता मी चहा करतो आपण सगळेजण चहा घेऊयात आणि मग जाऊया अरे बेस्ट बेस्ट काय नाही 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 ए नाही 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 ओ गुप्ते हो खूप घाई आहे असं कामाला जायचं नको चहा नको तुम्ही तुमच्या प्रिय बायकोला द्या चहा बनवू अरे तिला देणारच आहे मी हो मलाही लवकर ऑफिसला जायचंय हा ए असं काय चल ना नाही खरंच खरंच लवकर जायचंय मला नाही 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 हो तुम्ही पण जा आम्ही पण जातो आणि हो आपण पुढच्या वेळेला भांडण झालं ना तर स्वतःच स्वतः सोडवा उगाच आम्हाला व्यायाम करा एक मिनिट म्हणजे हा सगळं तुझा प्लॅन होता प्लॅन नाही 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 प्लॅन कसला प्लॅन वगैरे काय नाही हे राधाचा उगाच आपला फोन आला आपला वॉकला येतोस का म्हटलं चल तर म्हणून हे कुठे आहे रेवती आणि गुप्ते भाऊ त्यांना पण बोलवून आणू असं मीच म्हणालो आणि नेमकं तुमचं योगायोग बघा भांडणच झालं होतं पण बरं झालं ना आपण एकत्र आलो भांडण पण मिटलं योगायोग फक्त योगायोग मला फार आवडतात योगायोग नशिबाज आपण योगा नाही केला नाही तर तोही योग आला असता खूप होत आहे चला मग आम्ही निघू नाही एक मिनिट हा काय रेवती हा तुमच्या दोघांचं भांडण झालं होतं हे मला कळत होतं आणि ते सॉल्व्ह करण्याचा तुम्ही जरा सुद्धा प्रयत्न केला नाही काय हे बघ यापुढे असं होता का म्हणे हे ताणायचं नाही हो नक्की हो पुढच्या वेळेस ते लगेच मिटलं पाहिजे भांडण मला हे चालणार नाही हो उशीर होतोय ऑफिसला निघूया चला बर झालं का तुमचं गुप्तगू बहुत आड चला निघूया चला काय बनव नक्की चला चला निघूया काय चला निघूया झालं काम संपलं झालं हा गरज सर्व वैद्य मरो मला वाटलं निदान चहा विचारशील अरे तसं नाही तू चल 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 घरीच नको नको आता नको मला चहा असं काय खरंच चल मस्करी केली गरज नको चहा मला काम आहे चल निघतो मी पण बघ ना दोघ जण एकत्र छान दिसत आहेत ना खरंच राधा हे फक्त तूच करू शकतेस म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद फक्त तूच शोधू शकतेस ए बर चल मला निघायचंय ऑफिसला आज एक महत्वाची मीटिंग आहे कसली ग अरे ती शेतकरी फंडाची आज काही कंपन्यांचे सीईओ आणि मॅनेजर येणार आहेत त्यामुळे लवकर पोहोचायला हवं मला बघा तिथे सुद्धा चालूच आहे तुझी माणुसकी हा तू राधिका मसाले नाव बदलून माणुसकी मसालेच करून टाक ना जा जा उशीर होईल तुला जा चल हा नंतर फोन कर चल बाय बाय चला सौमित्र बनट्टी तुया टपरीवरचा चहा आणि निघूया कामाला गुड मॉर्निंग शनू बेबी कशी आहे तू माझं पिल्लू हाय मम्मा मी खूप सॅड आहे यु नो आता मी जिथे जाते हे तुला सांगितलं ना तर तू एकदम हॅपी होशील मी जॅक रोनाल्डो मध्ये बर्गर खायला जाते तू ये ना खायला येते मी मम्मा घरच आणि कायमची येते आता कायमचं राहिला का काय झालं मम्मा मला नाही राहायचं यार इकडे अगं पण झालं काय मम्मा गॅरी खूप ओरडला माझ्या अंगावर आणि माझ्या हातनं फोन पण घेतला खेचून आणि मला म्हणलं की यापुढे मला विचारल्याशिवाय माझ्या फोनला हात लावायचा नाही आणि अजून बरंच काय 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 पण इतकं काय झालं बघ ना ते एक तर त्याचा फोन वरती कोणाचा तरी फोन आला आणि म्हणून मी तो रिसीव्ह केला तर कोणीतरी मालक बोलत होता मालक हो ओके काय म्हणाला हा मालक म्हणजे गुरुनाथ सुभेदार चालक आहे आणि तो मालक आहे आणि असं काहीतरी म्हणत होता चालक मालक हा गॅरी कंपनीत नोकरी करतो की रिक्षा चालवतो नाही नाही माझा त्याच्यावर भरोसाच नाहीये एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे तो बदमाश आहे बदमाश नाही मम्मा असं का करेल तो नु बेबी जो आपल्या बायकोला फसवू शकतो तो तुला का नाही फसवू शकणार व्हॉट हो तू एक काम कर अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नको त्याच्यावर फक्त लक्ष ठेव तो कुठल्या कंपनीत जातो ना हे फाइंड आउट कर बट आय डोंट नो एनिथिंग मम्मा अगं मग फाइंड आउट कर तो कुठल्या कंपनीत जातो काय काम करतो हे फाइंड आउट कर आणि तुला जसं कळेल ना तसं मला लगेच कळव ओके हा ठीक आहे मम्मा तू सांगितलं तसंच करते ओके बाय लव्ह यू मम्मा
बाय बेबी, लव यू मोर. माझी इनोसेंट शनू बेबी. अरे कुठल्या कंपनीत जाणार आहे ही? अरे त्याची कुठली कंपनीच नाहीये, तो टॅक्सी चालवतो. पण शनायला कळलं तर? गुरु तुझी वाट लागेल, त्याला कळवावं लागेल. हा हॅलो, बोल किडे. हा डार्लिंग, किती रे तू? हा मी हे निघालोय, कामावर निघालोय, बोल ना. अरे यार मी काय बोलू आता यार, वाट लागणार आहे. अरे बाबा काय होणार आहे सांगतोस का? अरे त्या शनायाचा फोन आला होता मम्माला. त्या मम्माला काय सांगितलं तिने माहित नाही, पण मम्माला डाऊट आला यार तुझा. मम्मा तिला फोनवर म्हणाली की तू जाऊन गुरुची कंपनी बघून ये, त्याचं ऑफिस बघून ये. काय? हा अरे यार, आणि असंही म्हणाली की जो माणूस आपल्या बायकोला फसवू शकतो तो तुला नाही का फसवू शकणार. माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. आता ती येणार तुझं ऑफिस बघायला. अरे ऑफिस बघायचं म्हणजे काय? ऑफिस आहे कुठे तिला दाखवायला? एक्झॅक्टली हाच प्रश्न माझ्या डोक्यात आला की दाखवायचं कुठून. पण आता काय माहितीये का, मम्माने सांगितलंय ना, मग शनाया तुझ्या मागे लागणार, मला ऑफिस दाखव, मला ऑफिस दाखव. पक्की मम्माची येते. अरे यार केड्या काय चाललंय रे. एक प्रॉब्लेम संपत नाही तर दुसरा येतो, एक टेन्शन संपत नाही तर दुसरं येतो. मला ना कंटाळा आलाय सगळ्याचा. अरे नाही नाही नाही, अरे कंटाळा येऊन कसं चालेल? आपले दोन युनिट आहेत की नाही? हे बघ काय असतं की आलेल्या संकटाला जो तोंड देतो तोच खरा शूरवीर, हिम्मत ए मर्दा तो. ए गपरे, ते काय हिम्मत ए मर्दा सतत बोलत असतो. मागच्या वेळेला तेच म्हणाल असं, मला लग्न करायला लागलं त्याच्यामुळे. हा म्हणजे तेव्हा थोडं जास्त झालं होतं, पण म्हणजे ठीक आहे, आपण भेटूया का? म्हणजे नीट आयडिया काहीतरी काढता येईल. हा हा तू भेट यार मला, काहीतरी आपण आयडिया काढूया. म्हणजे तू मला सुचव काहीतरी आता. हा चलेगा चलेगा, चल बाय. ओके ओके बाय डार्लिंग, बाय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे गुड आफ्टरनून व्हायची वेळ आली. आणि ही काय वेळ झाली यायची? किती वाजता येणार होतास तू? सॉरी सर, जरा उशीरच झाला यायला. हे बघ, जर कलेक्शन जेवढा वेळ ठरेल झालं नाही ना, तर रात्री पैसे कमी मिळतील, समजलं? अरे दीड तास गाडी उभी आहे, सगळ्या गाड्या निघून गेल्या. नाही नाही जरा ते घरी प्रॉब्लेम झाला होता ना, म्हणून थोडं. कसला प्रॉब्लेम? आणि एक मला सांगते, आगाव पोरगी कोण आहे? ती जास्त शहाणपणा करत होती. सर नाही जाऊ दे ना ते, मी काय म्हणतो मला द्या किल्ली, मी कामाला सुरुवात करतो, नाही तर अजून दोन भाडी जाते. जपून जा. हा हॅलो बच्चा, बोल. हाय गॅरी, काय करतोय? मी काय करणार, मी आपलं हे माझ्या केबिन मध्ये काम करतोय, एसी केबिन मध्ये. गॅरी मी काय म्हणत होते, ऍक्च्युली मला ना यायचंय रे तुझ्या कंपनी मध्ये. कंपनी मध्ये म्हणजे? म्हणजे मला यायचंय तुझ्या ऑफिस मध्ये. ऑफिस मध्ये यायचंय तुला? बट वाय बच्चा? दरवेळी रिझन असलंच पाहिजे का? आता हे बघ, तू एका मोठ्या कंपनी मध्ये जॉब करतोस, एवढ्या मोठ्या लेवल वर आहेस तू, आणि मी तर तुझी बायको आहे. मग मला बघायचंय बाबा माझ्या नवऱ्याचं ऑफिस कसं आहे म्हणून. दाखवेन ना कधीतरी, नंतर दाखवेन की. हा नाही यार गॅरी, मला कळायला नको का तुझं ऑफिस कसं आहे ते. हो बरोबर आहे ना, म्हणजे असं वाटूच शकतं ना. ऑफिस कसं असणार? ऑफिस सारखं ऑफिस आहे आपलं, छान मोठं मस्त पैकी ऑफिस कॉर्पोरेट. असू दे, पण मला बघायचंय. हो फक्त आज नाही शक्य बच्चा. का आज का पॉसिबल नाहीये? अगं मी काही पूर्ण वेळ ऑफिस मध्ये नसतो ना, म्हणजे फील्ड वर्क वर असतो ना, मी बाहेर असतो फिरत सगळीकडे, क्लायंट क्लायंट्सला भेटत असतो, मीटिंग असतात. ते आज तर म्हणजे काय फाईव्ह स्टार मध्ये, या फाईव्ह स्टार मधून त्या फाईव्ह स्टार मध्ये, त्या फाईव्ह स्टार मधून या फाईव्ह स्टार मध्ये मीटिंग, आमच्या यु नो कॉर्पोरेट मीटिंग. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये तुझ्या बरोबर. बच्चा ऐक ना, मी काय म्हणतो, तू एक गोष्ट जरा डिसाइड करशील का, तुला फाईव्ह स्टार हॉटेल बघायचं की ऑफिस बघायचंय? नाही नाही नाही, मग बेटर वे मला तुझं ऑफिस बघायचं. हा मग मी दाखवेन ना तुला, नंतर दाखवतो. नक्की नक्की नक्की, प्रॉमिस. प्रॉमिस बच्चा, प्रॉमिस. चल निघाला नाही का अजून? चल जा लवकर. हो झालं झालं, चल चल मला बोलू ना, मी येतो येतो. बाय, चाललोय चाललोय. हिला एक संकट गेलं तर दुसरं येतं, आता हिला कुठून दाखवू ऑफिस. आई आई. अवे राधिका काय? आई काही नाही, स्वयंपाक तयार आहे, तुम्ही वेळेत जेवून घ्या.
नंतर तुमच्या औषध घ्या. हा बाई सगळं करते, तू काम बरे इतकी काळजी करत आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते पण तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेत नाही ना, म्हणून सांगावं लागतं. तू निघाली का ऑफिस? हो आता मी निघते. अथर्व पण शाळेत गेलाय, सगळं आवरलेलं आहे. निघू मी आता. हा मलाही देवळात जायचंय आज. आज काय विशेष? काही नाही, ते महाराज आलेले आहेत ना, पोथी वाचन आहे, नंतर भजन कीर्तन प्रवचन खूप चांगलं सांगतात ते, आणि नंतर मग महाप्रसाद आहे. सोसायटीतल्या बायकाईसोबतच जात आहे मी. जाऊ ना, तुमच्या मनात आहे ना, मग जा. मोठी समस्या आहे ना. काय झालं? आता मी घरातून बाहेर गेल्यानंतर हे भैताडी एकटंच राहील ना घरामध्ये. तेही बरोबरच आहे म्हणा, पण आई तुम्ही काही काळजी करू नका. थांबा मी बघते. शन्या, ए शन्या, व्हाट बारी, काय झालं? हे बघ, मी आता ऑफिस मध्ये जाते. आई मंदिरात जात आहे, अथर्व घरात नाही, तो शाळेत गेलेला आहे, हे पण घरात नाहीये. तू एकटीच असणार आहेस. वाव, मी एकटी असणार आहे. वाव, काय वाव. मला फक्त तुला इतकंच सांगायचंय, तुझं ते कोंडाळं इथे जमवू नकोस. कोंडाळं? कोंडाळं म्हणजे तुझे ते मित्र मैत्रिणी आहेत ना, भयाड, त्यांना इथे बोलवू नको. पूर्वी तू असं वागली आहेस, ते करायचं नाही. कळलं? तुझं आता लग्न झालंय, तसं वाग. मला माहितीये, मी गृहिणी आहे. कळलं ना तुला? आणि हा, अजून एक बाजू हे बघ, यात कपडे ठेवलेत. हा डोमारी, त्याला मी काय नाही करणार. आई करणार नाही? नाही, तुलाच सगळं करायचंय. व्हाट? हा, तुलाच कपडे धुवायचे. मी कपडे धुवायचे? हो. ए, मला नाही येत पण धुता. तुला धुता येत नाही? मग शिक. ए, सतत नेट वरती असतेस ना, मग सर्च कर आणि धुवायला शिक. पण मी का धुवायचं यार? कारण आपलं कसं ठरलंय, बकुळा मावशी जोपर्यंत नाहीये तोपर्यंत तूच कपडे धुणार आहेस, कारण तू गृहिणी आहेस ना. जाऊ दे, एकदा गेली की मी फटाफट कपडे धुवून टाकेन आणि मग मस्त आराम करेन. वाव. आणि आराम करायचा नाही. तुला ऐकू आलं? मी काय सांगते ते तुला ऐकू येत आहे ना? हा हा, ओके. हा, दुसरी गोष्ट, इथे बाहेर किल्ली असते, माहितीये ना तुला. ती किल्ली घेऊनच बाहेर जायचं, जर काही खरेदीला गेलीस तर. उगाच बाहेर जायचं नाही. आता असं व्हायचं, चावी आत राहायची आणि तू बाहेर. आणि मग कोणी घेणार नाही तुझ्या घरामध्ये. मी काय अथर्व नाही एवढं न कळायला. नाही, म्हणूनच तुला सांगितलं, कारण अथर्वला हे सगळं कळतं. अजून एक गोष्ट, कपडे धुवून झाले की नीट पिळायचे आणि झटकून वाळत टाकायचे, त्याला चिमटा लावायचा. कपडे इकडे तिकडे गहाळ होता कामा नाही. शन्या, ते सगळं झालं की मग व्यवस्थित लाईट बंद करायचे, लाईट जळत ठेवायचे नाही, आमचं बिल वाढेल. मोबाईल वरती काय फेकून दे ना, नको. आणि घरातल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, ते गृहिणीच कामच असत. चल, घे तुझा मोबाईल. चल आई, निघू. नाही तर असं करते, तू मला सोडते, मी जाता जाता. बढिया, चल फोन घे. अरे पण प्रॉमिस का केलं तू? अरे मग काय करणार होतो खेड्या, तिने विचारलं ऑफिस बघायचं तर मी हो म्हणालो. अरे पण असं कसं, तिने म्हटलं म्हणून तू हो कसं म्हणलं? अरे मग नाही तरी कसं म्हणणार होतो यार. अरे पण ऑफिस नाहीच आहे तर मग ऑफिस दाखवणार कसा होत? मग काय करू मी, मलाही नाही कळत खेडे. आता काय तिला मी कॅब चालवतोय असं सांगू का? आणि काय दाखवू केबिन म्हणून? ये हे बघे भाई, ते बस कॅब बने, हे माझं एसी, हे माझं ऑफिस, हे माझं स्टाफ, असं दाखवू का यार? काय करू मी? अरे यार पण काय करायचं यार, आता मला काही सुचत नाहीये. खेड्या यार, तुला नाही सुचत तर मग काय होणार यार? मी तुझ्याकडे कशासाठी येतो? मदत मागे बरोबर. तू शनाया बरोबर काही प्रॉब्लेम झाला तर त्या मम्माच्या विरोधात उभा राहतोस की नाही? तू माझ्या बाजूने आहेस की नाही? मी माझ्या बाजूने. अरे ते माहितीये मला केड्या, पण तरी त्यातल्या त्यात माझ्या बाजून असतोच की नाही? हा, म्हणजे त्यातल्या त्यात आहे मी तुझ्या बाजूने. मग कर ना यार केड्या, काहीतरी काढ ना मार्ग याच्यातनं. काय मार्ग काढू यार, जर ऑफिस नाहीच आहे तर दाखवणार कसं आहे ऑफिस? ए असं नाही केड्या, तुला माझ्या दोस्तीचा वास्ता यार. मी तुला गरज शपथ आहे तुला माझी. हे बघ काय होईल ना, मी जर आज त्यांना कळलं ना की मी असं असं कॅब चालवतोय आणि मला ऍक्च्युअल नोकरी नाहीच मिळालेली, तर ती शनाया आणि तिची मम्मा असे समोर उभं करून मला गोळ्या घालतील, शूट करतील मला. असं कसं शूट काय? शूट? हा आहे, ऑफिस आहे. कुठे?
चल दाखवतो तुला. आय काम करू, कॅब बुक करू. कॅब बुक कसली करतोय? आपली कॅब आहे ना आता. चल ना, मी कॅबच चालवतो. हाय बच्चा, काय करतोय माझा बच्चा? काय करणार, हाऊस वाईफ चा जॉब करतोय. तुझी गुड फॉर नथिंग ऑर्डर देऊन गेले ना, सगळे कपडे धुतले गेले पाहिजेत आजच्याआज. अग माझा बच्चा किती काम करतो ना. तू का फोन केलाय? हा अगं काय, मला थोडं ते मीटिंग मधून वेळ मिळाला ना, तर मी ऑफिसलाच आलोय. तर म्हणत तुला एनीवे ऑफिस बघायचं होतं, तर येतेस का आता? आता हा म्हणजे ऑफिसही बघणं होईल ना त्या निमित्तानं. रियली? हो ये ये ये. हा येतेस? हो लगेच येते मी. ओके बाय, मला ऍड्रेस सेंड कर. बाय बाय बाय. अरे यार ही सॉरी ओली झाली, चेंज करून जाऊ का? जाऊ दे, वाळेल वाटे. चप्पल चप्पल चप चप चप. ये कॅरीचं नवीन ऑफिस, कॅरीचं नवीन ऑफिस, कॅरीचं नवीन ऑफिस, कॅरीचं नवीन. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण इथे कुठल्याही बिझनेस बद्दल बोलायला आलेलो नाही. आज आपण एका सोशल ऍक्टिव्हिटी साठी जमलो. याचं क्रेडिट तुम्हालाच येणार आहे का मॅडम? हो नाही, असं काही नाहीये. काय गरजू शेतकऱ्यांना आपण जी मदत करतोय ही कल्पना मला सुचली, मग ती राबवली. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ही पटली, तुम्ही ते समजून घेतलं आणि तुम्ही मदत करायची ठरवलीत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नाहीतर आज कोण कोणासाठी काय करत? मॅडम प्रेझेंटेशन रेडी? हा चला मग आपण सुरू करूयात. आपण या शेतकरी फंडाबद्दल एक थोडी माहिती घेऊया. पानवलकर सर तुम्ही सुरू करता? सांगतो ना. कसं आहे, राधिका मसालेतर्फे आम्ही शेतकरी फंड सुरू करतोय आणि त्यासाठी आपल्याला एक अमाऊंट जमा करायची. ही मदत आता आपल्याला म्हणजे कशा स्वरूपाची असेल, आपण काही सविस्तर सांगाल का? हा मी सांगते. गरजू शेतकऱ्यांचं पुनर्वसन हा याच्यामध्ये मुद्दा आहे. म्हणजे त्यांना आपण मेडिकल हेल्प द्यायची, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना शालेय मदत करायची. शालेय मदतीमध्ये त्यांना लागणारी वह्या पुस्तकं, शिवाय शाळेची फी जर त्यांना भरता येऊ शकत नसेल तर ती फी, आणि मेडिकल हेल्पमध्ये घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा मेडिक्लेम काढून द्यायचा, अशा पद्धतीची मदत असते. कल्पना फारच चांगली आहे. या शेतकरी फंडासाठी प्रत्येक संस्थेला साधारणतः 1 करोड रुपयाची रक्कम जमा करायला लागेल. आता तुम्हीच सांगा, तुम्ही या सगळ्यासाठी इंटरेस्टेड आहात का? हो, मुळात आपल्याला कच्चा माल हा शेतकऱ्यांकडूनच मिळतो आणि शेतकरी हा भारताचा आधारस्तंभ आहे. जशी आपल्याला त्यांच्याकडून मदत मिळते तशी आपण त्यांना मदत करायलाच हवी, आणि म्हणून आम्ही या सगळ्या कंपनीचे सीईओ मिळून तुमच्या बाजूने आहोत. हो नक्कीच की. थँक्यू, थँक्यू सो मच. एक तुम्ही सगळ्यांनी तयारी दाखवली, मला खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे पहा, राधिका मसाले कंपनीमध्ये जमा झालेला हा शेतकरी फंड आपण स्वतः त्यांना जाऊन देऊया. म्हणजे या सगळ्या फंडातनं ते खतांचा खर्च, पाण्याचा, वीज बिलाचा खर्च या सगळ्या गोष्टी नक्कीच करू शकतील. किंवा त्यांनी पिकवलेल्या पिकावर आपण योग्य तो बाजारभाव त्यांना मिळवून देणार. मॅडम म्हणजे आपल्या ह्या प्रोजेक्टची जर का फाईल आम्हाला मिळाली असती ना, नाही म्हणजे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे तुमच्यावर, तरी. हो हो अगदीच. आनंद भाऊजी, ती फाईल अजून गुरुकडेच. सॉरी, पण या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. राधिका मॅडम विश्वासार्हच आहे आणि त्यामुळे आम्ही बिनदिक्कतपणे त्यांच्या पाठीशी आहोत. तुम्ही सगळ्यांनी इतका विश्वास दाखवला माझ्यावर, खरंच थँक्यू. मॅडम बाहेर स्नॅक्स रेडी. प्लीज.
हॅलो आई, बोला. राधिका, तू कधी येणार आहेस बरं घरी? आई अहो, अजून वेळ आहे, कारण आत्ताशी मीटिंग संपली आहे. काय झालं? बाबरळी पोट्टी भयाड, मी कधीपासून बाहेरून बेल वाजून राहिले, ही उघडतच नाहीये दरवाजा. काय? हो ना, आता माहित नाही दरवाजा बंद करून कुठे चालली गेली. तुझ्याकडे दुसरी चावी आहे का ग? हो आई, माझ्याकडे आहे एक चावी. तू एक काम कर, तुझं तुझं काम आटपलं का नाही की नंतर मग ये तू, तर मी नानीजींकडे बसते. बरं बरं, ठीक आहे. पण आई, तुम्ही दुपारच्या गोळ्या घेतल्यात का? नाही ना, त्याच तर राहिल्या ना. आई, काऊन नाही घेतल्या? थांबा, मी येते. नाही नाही राधिका, ऐक माझं, तू ना. मी येते आई.